हाय एवरीवन, मी अंजली। आज आपण मस्त झणझणीत चिकनचा रस्सा बनवूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेलं आहे, म्हणजे पेस्ट लावण्यासाठी मी कांदा, मिरची, कोथिंबीर आणि आलं याची पेस्ट करून घेतलेली आहे। चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये लिंबू घालून ही पेस्ट घालून त्यामध्ये आपल्या चवीनुसार, म्हणजेच आपल्याला किती तिखट लागतं त्यानुसार आपण मसाले घालू शकता। मी मालवणी स्पेशल मसाला 2 चमचे घातलेले आहेत आणि 1 चमचा मी गरम मसाला, 1 चमचा हळद आणि लाल तिखट असं घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि सगळं मी हे साहित्य एकजीव करून मी 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवणार आहे। आता त्याच्या वाटण्यासाठी लागणारं साहित्य मी थोडेसे काजू, बदाम, कांदा आणि टोमॅटो घेतलेलं आहे, ग्रीन कलरची मिरची घेतलेली आहे। आता प्रथम मी तेल घालून त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो मिरची घालून चांगले भाजून घेते तेलावर। आणि त्यानंतर आपण काजू आणि बदाम आणि ओलं खोबरं असे थोडं घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि मी सगळे ते चांगले भाजून घेणार आहे तेलावर आणि ते लालसर होईपर्यंत भाजून घेऊन त्याची मी पेस्ट, वाटण म्हणजे पेस्ट बनवणार आहे। आणि आता मी घेतलेलं आहे माठ, हे माठ मातीचं छान होतं, मटण किंवा चिकन ह्या मातीच्या मडक्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि गरम मसाले सगळे घातलेले आहे मी, लसूण, तेजपत्ता आणि दालचिनी वगैरे घालून मी चांगलं परतून घेतलेलं आहे ते। आणि त्यानंतर मी हे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेते आणि चिकन चांगलं ते त्या तेलावर परतून घेणार आहे। चांगलं परतून घेतल्यामुळे टेस्ट चांगली लागते त्याची, चिकनची जर तेलामुळे ते फ्राय झालं ना चिकन तर खूपच छान लागतं चिकन ते। मग मी हे परतून घेते चिकन आणि तुम्ही असं करून बघा, माठामध्ये खूप छान बनतं चिकन टेस्टी। आता मी 2 ते 3 मिनटं हे ठेवणार आहे हे असंच, आणि त्यावर मी हे झाकण घालून पाणी ठेवणार आहे। आणि जेव्हा हे पाणी आपलं गरम होईल ना, तेच पाणी आपण त्या चिकनमध्ये घालायचं, म्हणजे थंड पाणीचा वापर करायचा नाही। त्या गरम पाण्याचा वापर चिकनमध्ये केल्यास चिकन चांगलं शिजलं जातं आणि टेस्ट पण चांगली लागते। बघा, मी हेच पाणी त्या चिकनमध्ये घालून घेते आणि व चांगलं परतून घेते ते चमच्याने। आणि मस्त, म्हणजे तुम्ही मातीच्या मडक्यात नक्की जरूर बनवा। अशी 2-4 प्रकारची मातीची मडकी माझ्याकडे आहेत, मी फिश कढी किंवा चिकन, मटण, बिर्याणी अशा प्रकारे मी ह्या मातीच्या मडकीमध्ये बनवते। आता हे आपण ना झाकण लावून आपण 5 ते 10 मिनटं ठेवूया चिकन। हे बघा, चिकन चांगलं शिजलेलं आहे, 5 ते 10 मिनटं झालेली आहेत। आणि त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। आणि हे बघा, मी जे वाटण बनवलेलं आहे ना काजू बदामचं वगैरे, ते मी घालून घेतलेलं आहे चिकनमध्ये, छान टेस्ट होते। हे वेगळ्या स्टाईलने मी चिकन बनवलेलं आहे, मालवणी स्पेशल नाही आहे, कारण त्या खोबऱ्याचा जास्त वापर केलेला नाही। मालवणी स्पेशलमध्ये खोबऱ्याचा जास्त वापर केला जातो, खोबरं, कांदा वगैरे। तर ह्यामध्ये मी हे काजू आणि बदामचा वापर केलेला आहे, छान चिकन बनतं रस्सा आणि तुम्हाला तो नक्की आवडेल। त्याच्यासोबत पुरी किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता। आता आपण ह्या रश्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि पुन्हा आणखी 2 ते 3 मिनटं मी ते शिजत ठेवते आणि नंतर पुन्हा चेक करते। तर बघा किती चिकनचा रस्सा मस्त कलर पण छान आलेला आहे, मस्त शिजलेला आहे चिकन पण, बघा किती छान बनलेलं आहे। आणि टेस्ट पण मातीच्या मडक्यामध्ये खूपच छान लागते। हा हे तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा राईसबरोबर पण खाऊ शकता। आणि तुम्हाला सर्दी झाली असेल ना तर वरचं जे पाणी आहे ना ते चिकनचा रस्सा आहे तो तुम्ही गरम गरम प्या, तुमची सर्दी गायब होईल, घशाला आराम मिळेल। अशा प्रकारे तुम्ही नक्की चिकन बनवून बघा, छानच होतं। आणि बघा, आता मी एका ह्या वाटीमध्ये काढून घेते, चिकन आपलं रेडी आहे, मस्त छानच बनतं असं चिकन, बघा तुम्ही। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो जरूर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि न विसरता
माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चिकनचा रस्सा छानच.